टेन्स यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. अगदी सुरुवातीला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सकडे वळूयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स की ज्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस फोर फोर्थ प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये आपल्या लक्षात फक्त ठेवायचं आहे हेल्पिंग व्हर्ब्स ॲम इज आर आणि क्रियापदाचं चौथं रूप की जे आपण त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो किंवा आय एन जी फॉर्मसुद्धा आपण म्हणतो. काही उदाहरणे बघूयात. पहिले एक्झाम्पल्स आहे आय ॲम गिव्हिंग हिम अ बुक. या ठिकाणी आपण ॲम वापरलाय आणि क्रियापदाचं चौथं रूप आपण यूज केलेलं आहे. आय या कर्त्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲमचा वापर केला जातो, त्याशिवाय दुसरं कुठलंही आपण यूज करत नाही. वी आर सिंगिंग अ सॉन्ग. यू आर प्रोटेक्टिंग देम. ही इज ड्रायव्हिंग अ कार. शी इज क्लाइम्बिंग ऑन द वॉल. इट इज रनिंग फास्ट अँड दे आर वॉचिंग मूव्हीज. क्रियापदाचं चौथं रूप आणि हेल्पिंग व्हर्ब ॲम इज आर हे दोन गोष्टी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये महत्त्वाच्या आहेत. कंटिन्युअस म्हटलं की आपल्याला प्रत्येक टेन्समध्ये कंटिन्युअस म्हटलं की क्रियापदाचं चौथं रूप वापरायचंच आहे. फक्त बदल होईल आपल्या हेल्पिंग व्हर्ब्समध्ये. प्रेझेंटमध्ये ॲम इज आरचा वापर होतो. आता या ठिकाणी आपण थोडा कलर कोड दिला आहे पहा. आय ॲम गिव्हिंग हिम. आता या ठिकाणी ॲम हे हेल्पिंग व्हर्ब आहे. प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर हे तीन हेल्पिंग व्हर्ब्स आहेत. ती मुख्यत्वे करून आपल्याला प्रॉपर ठिकाणीच वापरायची आहेत. ॲमचा वापर फक्त आय या कर्त्यासाठी. वी यू आणि देसाठी आपल्याला आरचा वापर करायचा आहे. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट ही सीट असेल तर आपल्याला इजचा वापर करायचा आहे. तर मग आता या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केव्हा करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल द ॲक्शन विच इज गोईंग ऑन ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. म्हणजेच काय, आपण ज्यावेळेस एखाद्या कृतीबद्दल बोलत असतो, आपण बोलत असताना ती कृती सुरू असते, ती ॲक्टिव्हिटी सुरू असते, त्यावेळी या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काळाचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल अन ओल्ड मॅन इज वॉकिंग स्लोली. म्हणजे प्रत्यक्ष बोलता वेळेस ती कृती सुरू असायला हवी, त्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा. दुसरी उपयोग आहे किंवा दुसऱ्यांदा आपण त्याचा वापर करतो तो म्हणजे अन ॲक्शन विच इज गोईंग टू हॅपन इन नियर फ्युचर. नजीकच्या भविष्यकाळात घडणारी जी क्रिया असते ती व्यक्त करण्यासाठी आपल्याला या काळाचा सुद्धा वापर करता येतो. वी आर गोईंग टू महाबळेश्वर नेक्स्ट वीक्स. म्हणजे डेफिनेट ठरलेलं आहे आपण जाणार आहोत अशी कृतीचं वर्णन करण्यासाठी. किंवा सपोज आपण असंही म्हणतो की टुडे आय एम गोईंग टू टीच यू न्यू टॉपिक, याचाही आपण वापर करतो. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये सेंटेन्समध्ये नेमकी बदल काय होतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक्झाम्पल्स अभ्यासूयात. आय ॲम गिव्हिंग हिम अ बुक. निगेटिव्हमध्ये फरक काय झाला आहे, आय ॲम नॉट गिव्हिंग हिम अ बुक. आपण या ठिकाणी नॉटचा वापर हा ॲम आणि मेन व्हर्बच्या मध्ये केलेला आहे. आय ॲम नॉट गिव्हिंग हिम अ बुक म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं होईल पहा. अफर्मेटिव्हमध्ये सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस फोर फोर्थ प्लस ऑब्जेक्ट. तर निगेटिव्ह आहे सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस नॉट वर फोर्थ आणि ऑब्जेक्ट आहे. आणखी काही एक्झाम्पल्स. वी आर सिंगिंग अ सॉन्ग. वी आर नॉट सिंगिंग अ सॉन्ग. यू आर प्रोटेक्टिंग देम. यू आर नॉट प्रोटेक्टिंग देम. ही इज ड्रायव्हिंग अ कार. ही इज नॉट ड्रायव्हिंग अ कार. She is climbing on the wall. She is not climbing on the wall. It is running fast. It is not running fast. They are watching movie. They are not watching movie. या सर्व सेंटेन्सवरून आपल्याला लक्षात आलं असेल की ॲम इज आर नंतर नॉट वापरून क्रियापदाचं चौथं रूप
वापरल्यानंतर ते सेंटेन्स निगेटिव्ह होतं. एक्झाममध्ये आपल्याला अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना नॉटचा वापर नेमकी कुठे करायचा हे यावरून आपल्या लक्षात येईल. आता यानंतर नेक्स्ट प्रकार आहे तो म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये नेमकी फरक काय होतो तो लक्षात घ्या. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस फॉर फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आले. आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा विचार केला तर ॲम इज आर होतं, तर पास्टमध्ये फक्त वॉज आणि वेअर आला. हाच फरक आपल्या लक्षात ठेवायचा. हा फरक लक्षात ठेवला की आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअसमधील फरक कळेल. फक्त प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ॲम इज आर आहे, तर पास्ट कंटिन्युअसमध्ये वॉज वेअर प्लस फॉर फोर्थ आहे. काही एक्झाम्पल्सचा अभ्यास करूयात. आय वॉज डिलिव्हरिंग द पॅकेज. वी वेअर डेमॉन्स्ट्रेटिंग अगेन्स्ट द लीडर. यू वेअर रीडिंग अ नॉव्हेल. He was screaming at them. She was explaining the poem. It was raining all day yesterday. They were following the traffic rules. Ya past continuous tense madhe aplyala lakshat fakta was ani were ani kriya padacha chautha roop hech lakshat ghyaychay. Ata ya past continuous tense cha yogya vapar कसा करायचा आणि कुठे करायचा. पहिला वापर आहे, उपयोग आहे द ॲक्शन विच इज गोईंग ऑन इन द पास्ट ॲट अ पर्टिक्युलर टाइम. भूतकाळातील एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल आपण बोलत असोत आणि ती त्यावेळेस ती घटना सुरू होती किंवा चालू होती अशा वेळी आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. दे वेर चॅन्टिंग. सेकंड आहे टू डिस्क्राइब द टू पास्ट इव्हेंट वन वॉज कम्प्लिटेड. सिम्पल पास्ट और पास्ट कंटिन्युअस व्हाइल अनादर वॉज गोईंग ऑन. एखादी क्रिया घडत असताना त्याचवेळी दुसरी क्रिया घडत होती हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. पर्टिक्युलरली व्हाइल किंवा व्हेन हे शब्द या सेंटेन्समध्ये येतात. आता खालील एक्झाम्पल्स आपण अभ्यास करूयात. व्हेन आय मेट हर She was singing a song. They were watching a movie when I went to their room. We were enjoying a cricket match while our mother was cooking. या तीन सेंटेन्स वरून आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या एक्झाम्पल्स मध्ये सिम्पल पास्ट टेन्सचा वापर केला आहे. When I met her हे सिम्पल पास्ट मध्ये आहे, तर पुढील सेंटेन्स जे आहे She was singing a song हे पास्ट कंटिन्युअसमध्ये आहे. जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती गाणे गात होती. या दोन क्रिया एकत्र करून या टेन्सचा वापर केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल दे वेर वॉचिंग अ मूव्ही व्हेन आय वेंट टू देअर रूम्स. मी त्यांच्या रूमवर गेलो तेव्हा ते मूव्ही पाहत होते. वी वेर एन्जॉईंग अ क्रिकेट मॅच व्हाइल आवर मदर वॉज कुकिंग. याही ठिकाणी म्हणजे दोन पास्ट इव्हेंट साईड बाय साईड घडत होत्या, पास्टमध्ये त्या चालू होत्या. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स अभ्यास करत असताना अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये नेमके बदल काय होतो ते अभ्यासूयात. आय वॉज डिलिव्हरिंग द पॅकेज. याचं पास्ट कंटिन्युअस निगेटिव्ह सेंटेन्स असं होईल की आय वॉज नॉट डिलिव्हरिंग द पॅकेज. या ठिकाणी आपण नॉटचा उपयोग वॉज आणि क्रियापदाचं चौथं रूप या दोन्हीच्या दरम्यान केला आहे. याचं स्ट्रक्चर असं होईल की हा सब्जेक्ट प्लस वॉज वेअर नंतर व्हर्ब फोर्थ अँड ऑब्जेक्ट आहे. तर निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस व्हर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. खालील काही एक्झाम्पल्स. वी वेअर डेमॉन्स्ट्रेटिंग. वी वेअर नॉट डेमॉन्स्ट्रेटिंग. यू वेअर रीडिंग अ नॉव्हेल. यू वेअर नॉट रीडिंग अ नॉव्हेल. ही वॉज स्क्रीमिंग ॲट दॅम. ही वॉज नॉट स्क्रीमिंग ॲट दॅम. शी वॉज एक्सप्लेनिंग द पोयम. She was not explaining the poem. It was raining all day yesterday. It was not raining all day yesterday. And last, they were following the traffic rules. They were not following the traffic rules. Affirmative and negative sentence मध्ये फरक एकच लक्षात घ्यायचा आहे की affirmative sentence मध्ये was were plus for fourth येतो, तर negative मध्ये was were plus not plus for fourth असं त्याचं स्ट्रक्चर येतं. आता यानंतर दुसरा कंटिन्युअस टेन्समधील आहे टेन्स, तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, की त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे.
the examples, I shall be exposing the truth, we shall be dedicating our lives for the nation, you will be destroying it, he will be growing a horse, she will be singing a song, it will be going rapidly and they will be writing a book. यामध्ये आपण शाल विल नंतर बी वापरायचं आणि क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला वापरायचं आहे. आता या टेन्सचा यूज म्हणजे वापर योग्य वापर केव्हा करायचा आहे, तो म्हणजे भविष्यकाळात एखादी घटना किंवा क्रिया त्या विशिष्ट वेळेला घडत असेल किंवा सुरू असेल हे सूचित करण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, पीपल will be going to their village. आता या टेन्स मधील अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्स, आय शॅल बी एक्सपोजिंग द ट्रूथ, आय शॅल नॉट बी एक्सपोजिंग द ट्रूथ, स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल बी प्लस फॉर फॉर प्लस ऑब्जेक्ट, आणि नेगेटिव्ह मध्ये आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस बी प्लस फॉर फोर्थ प्लस ऑब्जेक्ट. वी शॅल be dedicating our lives for the nation, we shall not be dedicating our lives for the nation, you will be destroying it, you will not be destroying it, he will be growing a horse, he will not be growing a horse, she will be singing a song, she will not be singing a song, it will be going rapidly, it will not be going rapidly, they will be writing a book, they will not be writing a book. And this upon a negative sentence with a not sa vapar shall ani be ya doni cha darman karaycha ahe. Ata apan ya continuous tense thodkyat comparative abhyas karuyat ki jene karun aplyala lakshat thevnyasathi agdi soppa hoil ani jene karun aplyala पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये फरक लक्षात येईल. आता प्रेझेंट कंटिन्युअस स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम एज आर प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. पास्ट कंटिन्युअस स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. तर फ्युचर कंटिन्युअस स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल बी प्लस वर्ब फोर्थ प्लस ऑब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी आपण आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आहे की जो आपण रेड कलरने दर्शवला आहे आणि ऑब्जेक्टसुद्धा आपण प्रत्येक सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट असतं तेही रेड कलर्सने आपण दर्शवलेलं आहे. फरक होतो आहे कुठे, फक्त हेल्पिंग वर्बमध्येच फरक होतो आहे की टेन्सचं स्वरूप बदलतं आहे. आणखी एक दुसरी सोपी गोष्ट आपण लक्षात घेतली ती म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सुद्धा मेन वर्बचं आपण चौथं रूप वापरतो आहे, पास्ट कंटिन्युअसमध्ये सुद्धा फोर्थ फॉर्म यूज करतोय आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये सुद्धा फोर्थ फॉर्म यूज करते. म्हणजे आपल्याला कॉमन थिंग्स काय झालं, सब्जेक्ट झाला, क्रियापदाचं चौथं रूप कॉमन झालं आणि ऑब्जेक्ट हे सुद्धा कॉमन झालं. म्हणजे सब्जेक्ट फॉर फोर्थ आणि ऑब्जेक्ट हे तर आहेच, फक्त बदल झालाय कुठे, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ॲमेझॉनचा वापर झाला की तोच वापर पास्ट कंटिन्युअसमध्ये वॉज आणि वेअरचा झालेला आहे आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये शाल विल वापरून आपल्याला बीचा वापर करायचा. हाच फरक आपण जर लक्षात ठेवला की कंटिन्युअस टेन्स आपला परफेक्ट होतो.